बॅटिंग मात्र त्यांना साकारली आणि अर्धशतकी खेळीच्या जोरावर मात्र मॅग्निफिसेंट नवी मुंबई संघ नक्कीच बलाढ्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तो तीन ओव्हरच्या या मॅच मध्ये कारण एकोणसाठ धाबा करायच्या वीसच्या सरासरीनं आपण पकडूया जावं लागणार आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले ओमकार देसाई आणि किसन देवेंद्र मयूरचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेमध्ये मेडॉनला चकवत बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पार पहिलाच बॉलवर मात्र चौकारांना श्री गणेश होतोय ओमकार देसाई मागच्या मॅचमध्ये मात्र मॅन माँच ऑफ द मॅच माँच हा पुरस्कार मिळाला होता पंचवीस धावांची खेळी त्यानं साकारली होती या मॅचमध्ये माँच माँच सुद्धा अशीच सा खेळी साकारावी लागेल परंतु भन्नाट कामगिरी केली ती किरण पवारनं तब्बल पाच हजार रुपयांची कमाई सुद्धा केले नंदराशेठ मुंगाजी यांच्याकडून तीन सलग षटकारांना मात्र तीन हजार रुपये आणि नवी मुंबई संघाचे ओमकारजी नाईक यांच्याकडून अर्धशतकी खेळीला पारितोषक असं वैयक्तिक पारितोषकांची सुद्धा घसघशीत कमाई केले ते किरण पवारनं चेंज ऑफ पे स्लोबर यावेळेस मात्र लवकर पिक केला आणि बॉल भिरकावलाय डीप स्क्वेअरलेग सीमा रिक्षा पार षटकार मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवर ओम साई बंगारपाडा संघाचे संघ नायक आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थिती दाखवायची आपल्याला विनंती असेल यानंतर आपल्याला खुला गटाच्या फायनलचा सामना खेळायचा तर ओम साई बंगारपाडा संघाचे संघ नायक दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर दहा धाबा लागल्यात एकोणसाठ धाबा करायच्या त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमण हाच बचाव आहे या मॅच मध्ये आणि हेच तंत्र आता मात्र त्याला अवगत झालंय आणि ओंकार देसाई मात्र त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न सुद्धा करतोय पहिला दोन बॉलवर दहा धाबा टोकल्यात पाचशेच्या स्ट्राईक रेंडनं मात्र मैदानामध्ये खेळतोय मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवर राईट मोडतं विकेट न वेगवान बॉल यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगानं यष्टीरक्षक किरण पवारचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता काय भन्नाट स्पीडनं मात्र हा बॉल टाकला टाइम तरी कसं करणार एवढ्या वेगानं मात्र वेगावर स्वार होऊन आता मात्र गोलंदाजी करत असताना मयूर वाघमारे देवतगावचा खेळाडू आहे परंतु अगदी कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये मात्र लोकप्रियतेची शिखर गाठणारा हा खेळाडू आहे पुन्हा एकदा ओमकार देसाईसाठी या बसचा फटका इथे मात्र फसलाय बॉल हवेमध्ये आहे मात्र झेल सोडलाय गोल्डन चान्स होती मी तर म्हणेन मॅग्निफिसंट नवी मुंबईसाठी इथे मात्र पाहायला गेलं तर अंगत पाटील त्या ठिकाणी होता पोहोचला सुद्धा होता झेल मात्र कॅरी करता आला नाहीये जीवनदान दिलं जातं ते ओमकार दे देसाईला एकदा मिळाली धावसंख्या एक ने पुढे गेली अकरा धावा धावफलकावर आणि आता मात्र स्ट्राईक एंडला किशन देवेंद्र किशन देवेंद्र पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा इथे मात्र अकुटप्याचा बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र अतिशय वेगानं आणि तेवढाच उसळणारा हा बॉल सरळ एषटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चंडूजी सांगता यासाठी ओळखला जातो वेगवान गोलंदाजी हे त्याचा अस्त्र आहे मयूर वाघमारेच आणि तेच अस्त्र आता मात्र बाहेर काढलंय आणि या रात्रीमध्ये मात्र अतिशय तोफेचे गोळे टाकतोय इथे मात्र फटका बसलाय बॉल हवेमध्ये किरण पवारने सांगितलं इट्स माय कॅच आणि ती घेत सुद्धा असताना किरण पवारची रात्र आहे असंच आपण म्हणूया आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय पहिल्या विकेटचं पतन होईल किशन देवेंद्रला खातही उघडू न देता मात्र परतवलं जात आहे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय अकरावर वर एक अशी तावसंख्या मात्र पाहायला मिळते ती अवध इलेवन खाडेकर वल्लभ कुर्ला अर्थातच संडी एस पी दादर संघाची रोहित नार्वेकर तिसऱ्या क्रमांकावर बार मात्र बॅटिंगसाठी दाखल झाला आहे पहिल्या इनिंगचा जर आपण खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये अमरोज खानच्या मात्र बारा जाबा आल्या होत्या आणि इथे मात्र अकरा आल्यात राहुल जोगाडेनं एकोणीस जाबा दिल्या होत्या परंतु आशिष आगरकर एवढा महागडा ठरेल असं स्वप्नातही वाटलं नसेल कारण त्यानं तब्बल सत्तावीस जाबा दिल्या आणि त्याचमुळे मी म्हणेन स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो, तो मॅग्निफिसेंट नबी मुंबई संघ गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र दुसरं षटक घेऊन मॅग्निफिसेंट नबी मुंबई संघाकडून बॅन फ्रॉम इनामपुरी अंगद पाटील इनामपुरी एक्सप्रेस अजून एक तेज तर वेगवान गोलंदाज मयूर वाघमारे आणि अंगद पाटील अगदी रायगडची जेव्हा मॅच असते तुम्हाला स्कॉड मध्ये खेळला आणि डीप पलीकडे चालला आहे चार धावांकरता करता चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल पंधरा या आकड्यावर तीन ओव्हरची मॅच आणि एकोणसाठ धावा करायच्यात इथून मात्र मॅग्निफिसेंट नवी मुंबई जरूर बलाढ्य स्थितीमध्ये आहे परंतु आता जर विचार केला तर येणारे अकरा चेंडू आणि प्रत्येक चेंडूवर मात्र चौकार असं समीकरण आहे हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट ओंकार देसाईच्या पॅट मधून निघतोय हा कडकडीत छटकार आणखीन एक ओमकारच्या बॅट मधून अजून एक दमदार फटका सहा धावांच अंगद पाटीलच्या विरोधामध्ये आता मात्र हल्ला चढवलाय दोन षटकार आणि एक चौकाराच्या सहाय्यानं मात्र धावसंख्या या ओरमध्ये आले तब्बल सोळा धावा सात बॉलमध्ये तब्बल सत्तावीस सा जावा टोकल्यात हो त्या ओंकारन wow. हेलिकॉप्टर उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड यावेळेस मात्र आणखीन एक षटकार लगा सा ते तर लगातार तीन षटकारांचा खेळ सादर करत असताना मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा रंग भरले जातात पहिल्या चार बॉलवर तब्बल बावीस जावा कुठल्या त्या ओंकार देसाईनं आणि अंगद पाटीलचा प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलाय ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर शेवटच्या षटकामध्ये सत्तावीस जावा आल्या होत्या आणि त्याच जावा वसूल करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय यावेळेस टायमिंग मात्र व्यवस्थित नव्हतं परंतु बॉल मात्र मिडविकेटला सिंगल देऊन जाईल एकेरी ताब्याच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये मा बदल धावसंख्या जाऊन पोहोचले ती चौतीस या आकड्यावर एकोणसाठ ताबा चेस करायच्यात रोहित नार्वेकर यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला असेल गद पाटीलचं थोडंसं महागडे षटक आपल्याला म्हणावं लागेल कारण तेवीस धावा आत्तापर्यंत आल्यात आणि एखादा चौकार जर इथे आला तर ते सत्तावीस धावांचं षटक पूर्ण होणार आहे जे आशिष आगरकरनं हाताळलं होत अजूनही या, या मॅच मध्ये हार मांडण्यास तयार नाहीये समोरच्या दिशेमध्ये इथे मात्र ऑफ कडे बॉल चाललाय आणि तिथे अखेरीस मात्र झेल टिपलाय शेवटचा बॉल निर्धाब आलाय आणि रोहित नार्वेकर मात्र शून्यावर बाद होतोय दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर जावा लागलाय त्या चौतीस जाबा इथून शेवटचं षटक आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या पंचवीस दावा सहा चेंडू आणि पंचवीस असं समीकरण आहे या मॅच मध्ये ओंकार देसाई जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सगळी समीकरणं मात्र जिवंत राहणार आहेत कारण या खाडूमध्ये प्रचंड टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट आजपर्यंत मात्र या टेनिस क्रिकेट विश्वानं दाखवलंय सहा बॉल आणि पंचवीस प्रितेश जोशी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आलाय सहा बॉल मध्ये पंचवीस धावांची गरज आहे अवध इलेवन खाडेकर वल्लभ कुर्ला संघाला स्पीडअप करा थोडं स्पीडअप करा मॅग्निफिसेंट काय घडणार या मॅच मध्ये आता मात्र सगळ्यांचं लक्ष या मॅच कडे लागलंय आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय स्वप्नील नाईक सहा बॉल मध्ये पंचवीस धावा वाचवायच्या आहेत परंतु ज्या पद्धतीनं मात्र विस्फोटक इनिंग साकारले आतापर्यंत चार षटकार आणि दोन चौकारांच्या सहाय्यानं ओमकार देसाई खेळतोय अवघ्या नऊ बॉल मध्ये चौतीस धावांवर स्वप्नीलचा हा बॉल बॅटची एज लागून मात्र चाललाय फाईन एक सीमा पार चौकार चार धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये बदल येणारे पाच चेंडू आणि आता मात्र एकवीस दाबांची आवश्यकता पाच बॉल एकवीस असं समीकरण या मॅचमध्ये मात्र तीन मोठे फटके तीन षटकारांच्या सहाय्यानं मात्र ही मॅच अजूनही जिंकता येऊ शकते आणि तो कारनामा मात्र मागच्या ओव्हरमध्ये अंगत पाटीलच्या विरोधामध्ये केलाय तो याच फलंदाजानं ओंकार देसाई यावेळीचा हा फटका अगदी समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑन क्लिअर करत असताना ओंकार देसाईनं मॅच अजूनही जिवंत ठेवलंय षटकार येतोय सहा धावे आता मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पहिल्या दोन बॉलवर दहा धावा आल्यात आणि आता मात्र गरज आहे चार चेंडू आणि पंधरा दावा सामना अजूनही पाहायला गेला तर बॅलन्स आहे दोलायमान स्थितीमध्ये मात्र हा सामना पाहायला मिळतोय आणि चव्वेचाळीस धावा ज्या झाल्यात जावा आ, 100 या सगळ्यात चव्वेचाळीस जाबा ओंकार देसाईनं ठोकल्यात हंड्रेड पर्सेंट मी तर म्हणेन एक कमिटमेंट आहे त्याची काही झालं तरी शेवटपर्यंत लढायचं आणि याच लढाऊ वृत्तीनं आजपर्यंत मात्र या खेळाडून अनेक क्रीडा क्रीडा रसिकांची मनं मात्र जिंकलेत आणि तोच ओमकार देसाई आता मात्र हे कठीण वाटणारं लक्ष सोप्प करू पाहतोय स्वप्नी लाईकचा हा बॉल यावेळेस मात्र टॉप एज बॉल हवेमध्ये आणि किरण पवार अशी मिस्टेक करणार नाही आहे बाद तीन चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी हव्यात